तत्प्रसाद देशमुख स्वतःला तो राष्ट्रीय मानव अधिकार केंद्राच्या दक्षता विभागाचा राज्य अध्यक्ष म्हणून म्हणून घेतो, ज्याचा राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाशी काहीही संबंध नाहीये. या संस्थेचा शंकर शेट्टी नावाचा एक राष्ट्रीय अध्यक्षही असून या संस्थेनं पैसे घेऊन जिल्हावार अध्यक्ष नेमले आहेत. त्यापैकी एक आहे आकाश रांजणे, ज्याच्या विरोधात पुण्यातील आबासाहेब बोबडे यांनी राज्य मानवी हक्क आयोगाकडे तक्रार केली. बोबडे यांचा पुण्याजवळच्या एका गावात गृह प्रकल्प सुरू आहे. आकाश रांजणे हा आबासाहेब बोबडे यांना राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचा पदाधिकारी असल्याचं भासवून ब्लॅकमेल करत होता आणि पैशांची मागणी करत होता. मानवाधिकारामध्ये मी त्याच्यावर तक्रार केली आणि मानवाधिकारांच्या अधिकाऱ्यांनी मला सहकार्य करून तो बोगस आहे हे सिद्ध करून मला त्याची ऑर्डर कॉपी आज तारीख 21 रोजी मला दिलेली आहे. राज्य मानवी हक्क आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत गृह विभागाला 1.5 महिन्यात रिपोर्ट सादर करण्याचे आदेश दिले आहेत. राज्य आणि केंद्रीय मानवी हक्क आयोगाच्या नावाचा दुरुपयोग करणाऱ्या स्वयंसेवी संस्था आणि संघटनांवरही कारवाईचे संकेत दिले. यासाठी अशा बोगस संस्थांची माहिती कळवण्याचं आवाहन राज्य मानवी हक्क आयोगानं केलं आहे. राज्य मानवी हक्क आयोगाचं एकमेव कार्यालय मुंबईत असून इतर कुठेही ना कार्यालय आहे ना कोणाच्या नियुक्त्या केल्या आहेत. तसंच या ठिकाणी तक्रार केल्यानंतर पैसे घेतले जात नाहीत. अशा बोगस मानवी हक्क संघटनांचे लोक व्हिजिटिंग कार्ड तसंच गाड्यांवर संघटनेचं नाव लिहून लोकांवर प्रशासनावर प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे सामान्य लोक तर सोडाच प्रशासनातल्या कर्मचाऱ्यांनाही याबाबतचं अज्ञानच दिसून येत आहे. मानवी हक्कांसाठी लढणारे काही चांगले कार्यकर्तेही समाजात आहेत, परंतु नावाचा दुरुपयोग करून आपली तुंबडी भरणारे महाभागी काही कमी नाहीत. त्यामुळं अशा लोकांपासून सावध राहण्याचं आवाहन राज्य मानवी हक्क आयोगानं केलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अमित त्रिगिरीसह कृष्णा परिजी मीडिया मुंबई. सलमान खान